हॅलो स्टुडंट्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी मॅथमॅटिक्स पार्ट 1 एक न्यू चॅप्टर घेऊन आलेलो आहोत आणि तो चॅप्टर आहे व्हेक्टर्स. या चॅप्टरसाठी महाराष्ट्र बोर्ड एक्झाममध्ये 12 मार्क्स इंडिकेट केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला या चॅप्टरसाठी 12 मार्क्स दिले आहेत. हा तुमच्या मॅथमॅटिक्सचा सर्वात मोठा आणि सर्वात जास्तचे मार्क्स असणारा चॅप्टर आहे. तर याचा एक एक कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्यावरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स घेणार आहोत. सुरुवातीला तुम्हाला ह्या चॅप्टरशी लागणारा बेसिक सांगेन आणि नंतर आपण जसं जसं चॅप्टरमध्ये रन करू तसं तसं मी तुम्हाला त्या चॅप्टरच्या प्रत्येक पॉईंटला क्लिअर करत जाणार. क्लिअर? चल तर लक्ष द्या, व्हेक्टर्स म्हणजे काय होते. बरं, व्हेक्टरची स्टडी करण्याअगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी. काय होते फिजिकल क्वांटिटी, काय असते. आता फिजिकल क्वांटिटीचा जर विचार जर केला आपण तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय होते. द मेजरेबल क्वांटिटी इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. जेवढ्या क्वांटिटी मोजता येऊ शकतात त्या सर्व क्वांटिटीला आपण काय म्हणू शकतो, फिजिकल क्वांटिटी. पण ह्या फिजिकल क्वांटिटी दोन पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट असतात. काही क्वांटिटींना फक्त मॅग्निट्यूड असतो, तर काही क्वांटिटी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शनचे रिलेटेड असतात. ज्या क्वांटिटींना ओनली मॅग्निट्यूड असतो, त्याला डायरेक्शनची गरज नाही, अशा क्वांटिटीला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी. काय म्हणतो? स्केलर क्वांटिटी. तर जे काही फिजिकल क्वांटिटी आहेत त्या फिजिकल क्वांटिटी दोन टाईपच्या असतात, एक म्हणजे स्केलर आणि दुसरा म्हणजे व्हेक्टर. मग स्केलर कोणाला म्हटले जाते? द फिजिकल क्वांटिटी विच हॅव ओनली मॅग्निट्यूड, अशा क्वांटिटी ज्या क्वांटिटीला फक्त काय असेल, मॅग्निट्यूड असेल, अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, स्केलर क्वांटिटी. जसं फॉर एक्झाम्पल मास, लेंथ, टाईम एक्सेट्रा, अशा ह्या काय आहेत, स्केलर क्वांटिटी, ज्यांना फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे, यांना डायरेक्शन नाही, म्हणून याला आपण काय म्हणतो, स्केलर क्वांटिटी. पण काही अशा पण क्वांटिटी आहेत ज्यांना मॅग्निट्यूड तर असतोच, सोबत सोबत त्या डायरेक्शनवर सुद्धा डिपेंड असतात. म्हणजेच द फिजिकल क्वांटिटी हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. द फिजिकल क्वांटिटी हॅव मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, धिस क्वांटिटी इज कॉल्ड ॲज व्हेक्टर क्वांटिटी. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणू, व्हेक्टर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, फोर्स, ह्या सर्व क्वांटिटी कोणत्या आहेत, तुमच्या व्हेक्टर क्वांटिटी, ज्यांना मॅग्निट्यूड तर असतो, सोबत सोबत काय असतो, डायरेक्शन सुद्धा असतो. तुम्ही फिजिक्सच्या इलेव्हन चॅप्टर नंबर 2 मध्ये स्टडी करता, डिटेलमध्ये आपण स्टडी करतो व्हेक्टर आणि स्केलरला. पण तुम्हाला मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये जो चॅप्टर आहे व्हेक्टर्स, त्यामध्ये सुद्धा यांची गरज पडेल. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की स्केलर काय होतो आणि व्हेक्टर काय होतोय. क्लिअर? बरं, यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे की हाऊ टू रिप्रेझेंट द व्हेक्टर्स. व्हेक्टरला रिप्रेझेंट कसं करतात, जे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला ज्याचं काम आहे तो म्हणजे व्हेक्टर. तर व्हेक्टरला रिप्रेझेंट कसं करतात हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. तर लक्ष द्या, एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय. समजा एक मॅन आहे जो पॉईंट एवर आहे आणि ह्या ए पॉईंटपासून तर बी पॉईंट हा एक पॉईंट आहे जो ए पासून बी पर्यंत समजा 5 मीटर डिस्टन्सवर आहे. हाऊ मच डिस्टन्स? 5 मीटर्स. अँड द मॅन इज मूव्ड फ्रॉम ए टू बी. जो काही मॅन आहे तो ए पासून कोणापर्यंत जाणार आहे, बी पर्यंत, म्हणजे तो या डायरेक्शनने जाणार आहे. बरोबर? ही जर डायरेक्शन त्याची जर असेल तर ही झाली त्याची डायरेक्शन ए टू बी, आणि 5 मीटर त्याचं काय झालं रे, मॅग्निट्यूड. काय झालं? मॅग्निट्यूड. तर हा जो काही तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं असेल त्याला रिप्रेझेंट करायचं कसं, तुम्ही नेहमी असं नाही दाखवू शकत ए यारो बी, ए यारो बी असं दाखवू नाही शकत. मग याला शॉर्टमध्ये जर दाखवायचं जर असेल तर कसं केलं जाते, ज्यापासून जात आहे तो आणि ज्यापर्यंत जात आहे तो, जिथून स्टार्ट होतो त्याला म्हणतात इनिशियल पॉईंट. त्याला काय म्हणतो आपण, इनिशियल पॉईंट. आणि जिथे जाऊन तो एंड होईल त्याला आपण फायनल किंवा टर्मिनल पॉईंट म्हणू.
फायनल किंवा काय म्हणणार टर्मिनल पॉईंट. तर हा जो काही पार्टिकल किंवा जो कोणी व्यक्ती आहे जो ए पासून बी पर्यंत जर जात असेल, जिथून सुरुवात करेल त्याला अगोदर लिहायचं आणि जिथपर्यंत पोहोचेल त्याला नंतर लिहायचं, म्हणजे ए बी. आता ए बी जर लिहिलो तर याच्यावर काय द्यावं लागेल, एक एरो. याचं मिनिंग होते की हा जो काही व्यक्ती हा ए पासून कुठपर्यंत चाललं बी पर्यंत चाललं, तर हा जो आहे याला म्हणतात व्हेक्टर फॉर्म. त्याला काय म्हणतो आपण, व्हेक्टर फॉर्म. पण नेहमी नेहमी हा एरो देणे पॉसिबल राहत नाही. नेहमी नेहमी एरो देणे जर पॉसिबल जर नसल्या कारणामुळे याला तुम्ही असं सुद्धा रिप्रेझेंट करू शकता, ए बीच्या वर सिम्पल एक लाईन द्यायची. ए बीच्या वर सिम्पल लाईन जर दिलं तर जो फर्स्ट लेटर असेल त्याला म्हणू आपण इनिशियल पॉईंट, जो फायनल लेटर असेल त्याला म्हणजे जो नंतरचा लेटर असेल त्याला आपण काय म्हणू, फायनल पॉईंट. आणि हा ए पासून बी पर्यंत जात असल्यामुळे याच्यावर जर आपण एक लाईन दिलं तर याला रीड कसं करायचं हा सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. रीड कसं केलं जाते, याला रीड केलं जाते ए बी, आणि हा वर जो दिलेला याला म्हणतात बार. याला रीड कसं करायचं, ए बी बार. रीड कसं करायचं, ए बी बार. आणि समजून जायचं की ए पासून बी पर्यंत आपण काय होतं, ट्रॅव्हल करत आहोत. तर याचा मिनिंग होते ए बी बार. क्लिअर, याला काय म्हणू आपण, ए बी बार. आता हा जो काही ज्याच्या ज्याच्या डोक्यावरती जर असे जर लाईन येत आहे म्हणजे बार येत आहे, तो म्हणजे झाला व्हेक्टर फॉर्म. तो काय होणार, व्हेक्टर फॉर्म. याला आपण व्हेक्टर फॉर्म म्हणणार. आता याचा जर मॅग्निट्यूड काढायचं असेल, आता मॅग्निट्यूड म्हणजे काय होणार, तर ए पासून बी पर्यंतची लेंथ आहे त्या लेंथला काय म्हणणार आपण, मॅग्निट्यूड. मग ही लेंथ म्हणजेच मॅग्निट्यूड, सॉरी, लेंथ म्हणजे जर मॅग्निट्यूड जर असेल तर ह्या मॅग्निट्यूडला आपण डिनोट कसं करतात, तर लक्षात ठेवा लेंथ ऑफ ए बी, लेंथ ऑफ ए बी, ह्या ए पासून बी पर्यंतची जी लेंथ आहे त्या लेंथ म्हणजेच त्याचं काय झालं, मॅग्निट्यूड. आणि त्याला डिनोट केलं जाते मॉड ऑफ ए बी बार. मॉडचा मिनिंग मॅग्निट्यूड, मॉडचा मिनिंग मॅग्निट्यूड. याला तुम्ही कधी कधी न मॉड न लिहिता सिम्पल ए बी सुद्धा लिहू शकता. सिम्पल ए बी जर लिहिला तरी तो त्याचा काय होणार, मॅग्निट्यूड. म्हणजे व्हेरी सिम्पल, जर का समजा त्याच्या ज्या कोणत्या लेटरच्या डोक्यावर असं बार असेल तो व्हेक्टर फॉर्म, आणि बार नसेल म्हणजेच त्याचं काय झालं, मॅग्निट्यूड. क्लिअर. बरं, व्हेक्टरला या कसं पण लिहिलं जाते, ए बार, बी बार, सी बार, पी बार, क्यू बार, आर बार, म्हणजे स्मॉल लेटरमध्ये सुद्धा त्याला काय केलं जाते, डिनोट केल्या जातोय. स्मॉल लेटरमध्ये डिनोट केलं जर जात असेल तर मग यांचं मॅग्निट्यूड कसं लिहिणार ते, यांचं मॅग्निट्यूड लिहिल्या जाणार मॉड ऑफ ए बार, मॉड ऑफ बी बार, मॉड ऑफ सी बार, मॉड ऑफ पी बार, सो ऑन. बट कधी कधी तुम्हाला असं जर लिहायचं नसेल त्याला तुम्ही सिम्पली ए बी सी पी असं जरी लिहिलं तरी तुम्हाला माहिती चालेल, असं जर लिहिलं तरी तुम्हाला समजलं पाहिजे की हे काय आहेत, मॅग्निट्यूड. आणि ज्याच्या डोक्यावरती बार आहे त्याला काय म्हणणार आपण, व्हेक्टर फॉर्म. क्लिअर. तर अशा टाईपने आपण व्हेक्टरला काय करतो, रिप्रेझेंट करतो. काय करतो, रिप्रेझेंट करतो. समजला इथपर्यंत, अरे समजला, बरं चला याबद्दल लिहून घ्या. क्लिअर, लिहून घ्या याच्याबद्दल. लिहा, हेडिंग द्या छोटीशी, फिजिकल क्वांटिटी. हेडिंग द्या फिजिकल क्वांटिटी. दिलं, बरं लिहा त्यामध्ये. द मेजरेबल क्वांटिटी, द मेजरेबल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी, इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. ओके, बरं. त्याच्यानंतर खाली लिहा स्केलर क्वांटिटी. खाली लिहा स्केलर क्वांटिटी. लिहा अ फिजिकल क्वांटिटी व्हिच हॅव, अ फिजिकल क्वांटिटी व्हिच हॅव ओनली मॅग्निट्यूड. दर फिजिकल क्वांटिटी व्हिच हॅव ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी, इज कॉल्ड स्केलर क्वांटिटी. एक्झाम्पल लिहून घ्या, मास, लेंथ, टाइम, एक्सेट्रा. ओके, बरं. त्यानंतर खाली लिहा त्याच्यामध्ये अ स्केलर इज अ
स्केलर इज अ रियल नंबर, स्केलर इज अ रियल नंबर अँड हॅज नो डायरेक्शन, अँड हॅज नो डायरेक्शन. ओके बरं. त्यानंतर नंबर खाली हेडिंग आहे छोटीशी व्हेक्टर क्वांटिटी. काय हेडिंग देणार? व्हेक्टर क्वांटिटी लिहा त्यामध्ये. अ फिजिकल क्वांटिटी व्हिच हॅव, अ फिजिकल क्वांटिटी व्हिच हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. अ फिजिकल क्वांटिटी व्हिच हॅव बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज कॉल्ड, इज कॉल्ड व्हेक्टर क्वांटिटी, इज कॉल्ड व्हेक्टर क्वांटिटी फुल स्टॉप. एक्झाम्पल लिहून घ्या, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, फोर्स एक्सेट्रा. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, फोर्स एक्सेट्रा. क्लिअर? बरं. आता खाली हेडिंग द्या रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर. काय हेडिंग देणार? रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर दिलं. बरं, एका बाजूला हे डायग्राम काढून घ्या. हे छोटीशी डायग्राम काढा एका बाजूला. ए पासून बी पर्यंत 5 मीटर डिस्टन्स दाखवा. डिस्टन्स म्हणजे मॅग्निट्यूड. ए पासून बी पर्यंत डायरेक्शन दाखवा, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामध्ये लिहा अ व्हेक्टर इज, अ व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय, अ व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. अ व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट फुल स्टॉप. द व्हेक्टर हॅज शोन इन द फिगर, द व्हेक्टर हॅज शोन इन द फिगर इज डिनोटेड बाय, इज डिनोटेड बाय असं लिहा. ए बीच्या वर ॲरो दाखवा, ऑर ए बी बार, ए बी ॲरो ऑर ए बी बार असं लिहा. लिहिलं? बरं फुल स्टॉप. खाली लिहा ए, कॅपिटल ए इज कॉल्ड इनिशियल पॉइंट, ए इज कॉल्ड इनिशियल पॉइंट. बी, कॅपिटल बी इज कॉल्ड, इज कॉल्ड टर्मिनल, ब्रॅकेटमध्ये फायनल लिहून घ्या. टर्मिनल म्हणजेच काय होतो? फायनल होतोय. तर टर्मिनल ऑर फायनल पॉइंट, टर्मिनल ऑर फायनल पॉइंट. ओके बरं, खाली लिहा द लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट ए बी, द लेंथ ऑफ द लाईन सेगमेंट ए बी रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर्स, रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर, रिप्रेझेंट द मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर अँड इट इज डिनोटेड बाय, अँड इट इज डिनोटेड बाय असं लिहा. लेंथ ऑफ ए बी इक्वल टू मॉड ऑफ ए बी बार इक्वल टू ए बी, म्हणजेच लेंथ ऑफ ए बीला आपण मॉड ऑफ ए बी बार लिहितो, किंवा त्याला काय लिहितो? ए बी, यालाच म्हणतो आपण त्याचं मॅग्निट्यूड. ही लाईन लिहा. लिहिलं? व्हेरी गुड. खाली लिहा द व्हेक्टर्स आर ऑल्सो डिनोटेड बाय, द व्हेक्टर्स आर ऑल्सो डिनोटेड बाय, द व्हेक्टर्स आर ऑल्सो डिनोटेड बाय ए बार बी बार सी बार पी बार क्यू बार आर बार. हा लिहा ए बार बी बार सी बार पी बार क्यू बार आर बार डॅश 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 इथपर्यंत लिहा. क्लिअर? ओके. अँड देअर मॅग्निट्यूड्स आर, अँड देअर मॅग्निट्यूड्स आर असं लिहा. मॉड ऑफ ए बार, मॉड ऑफ बी बार, मॉड ऑफ सी बार, मॉड ऑफ पी बार डॅश 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 ऑर ए बी सी पी डॅश डॅश डॅश, ए बी सी पी असं सुद्धा आपण लिहू शकतो. ओके बरं. आता यानंतर तुम्ही इथपर्यंत समजलं, इथपर्यंत क्लिअर झालं,
ओके, आता यानंतर हेडिंग द्या टाइप्स ऑफ वेक्टर्स। टाइप्स ऑफ वेक्टर्स लिया, फर्स्ट टाइप लिया झीरो वेक्टर। फर्स्ट टाइप लिया झीरो वेक्टर लिया, त्यामध्ये अ वेक्टर हुज मैग्निट्यूड इज झीरो। अ वेक्टर हुज मैग्निट्यूड इज झीरो इज कॉल्ड झीरो, इज कॉल्ड झीरो और नल वेक्टर। इज कॉल्ड झीरो और नल वेक्टर, म्हणजे असा वेक्टर ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड काय असेल रे झिरो असेल त्याला आपण काय म्हणू झिरो और नल वेक्टर। काय म्हणणार झिरो और नल वेक्टर। ओके बर, झिरो और नल वेक्टर जो आहे याला डिनोट केला जाते ओ बारने। कसे डिनोट करतात ओ बार, म्हणून खाली लिहा इट इज डिनोटेड बाय ओ बार। इट इज डिनोटेड बाय ओ बार लिहिलं बर। नंबर टू लिहा सेकंड टाइप युनिट वेक्टर। सेकंड टाइप काय आहे युनिट वेक्टर लिहा त्यामध्ये अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड। अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड इज वन। द वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड इज वन, ब्रॅकेटमध्ये लिहा युनिटी। युनिटी म्हणजेच वन। द वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड इज वन इज कॉल्ड युनिट वेक्टर। इज कॉल्ड युनिट वेक्टर लिहिलं, म्हणजे असा वेक्टर ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड किती असेल रे वन असेल त्याला आपण काय लिहितो युनिट वेक्टर। काय लिहितो युनिट वेक्टर। हा जो युनिट वेक्टर आहे याला डिनोट केला जाते जनरली एन कॅप। याला काय म्हणतात कॅप, स्मॉल एन त्याच्यावर जर असा जर सिम्बॉल असेल तर याला काय म्हणतात कॅप। तर याला डिनोट करतो आपण एन कॅपने बरोबर। तर खाली लिहा इट इज डिनोटेड बाय एन कॅप। इट इज डिनोटेड बाय एन कॅप, बघ लक्षात ठेवा नेहमी एन कॅपच करणार असं नाही। एखादा दुसरा व्हेक्टर जर दिला असेल तर त्याच्यासाठी त्याच्या व्हेक्टरला जो काही कॅप देणार आपण त्याला म्हणणार आपण त्याचा युनिट व्हेक्टर। जसं समजा समजा मी इथे ए बार लिहिलं, काय लिहिलं ए बार, आणि ह्या ए बारचा जर मला युनिट व्हेक्टर काढायचं असेल तर कसं काढणार रे, व्हेरी सिम्पल, लक्ष द्या मी कसं सांगत आहोत। जर मला ह्या ए बारला जर असं लिहायचं असेल तर मी ए बार इक्वल टू ए लिहिलो हा बरोबर आहे काय, सो दिस इज रॉंग। का बरं, कारण का या बाजूला काय आहे लेफ्ट साइडला आहे वेक्टर फॉर्म, कारण का वर बार आहे, बार आहे म्हणजेच कोणता फॉर्म आहे वेक्टर फॉर्म, आणि मी या बाजूला बार लिहिलं का नाही लिहिलं, म्हणजे याचा अर्थ हा काय झाला फक्त मॅग्निट्यूड। मग लेफ्ट हँड साइडला वेक्टर फॉर्म राईट हँड साइडला मॅग्निट्यूड हा इक्वल नाही होऊ शकत बरोबर। ह्या ए बारचा मॅग्निट्यूड ए झालं पण हा याचा या बाजूला सुद्धा काय असायला पाहिजे होता वेक्टर फॉर्म असायला पाहिजे होतं, आणि या बाजूला वेक्टर फॉर्म असायला पाहिजे होतं म्हणून आपण याच्या मल्टीप्लाय मध्ये काय लिहितो ह्या ए चा युनिट वेक्टर ए कॅप। आता असं लिहिल्यामुळे काय होईल, असं लिहिल्यामुळे मला सांगा समजा ए बार जो आहे वेक्टर फॉर्म आहे याचं जर का समजा मॅग्निट्यूड 10 आहे 10 मीटर आहे, आता ए बारचा मॅग्निट्यूड 10 मीटर असल्या कारणामुळे ए बार इक्वल टू ए जर झालं तर ह्या ए ची व्हॅल्यू किती होणार 10। पण हा जर का समजा लिहिला फक्त तर हा तर मॅग्निट्यूड झालं, हा वेक्टर फॉर्म नाही झालं, म्हणून त्याच्या मल्टीप्लाय मध्ये मला काय लिहावं लागेल ए कॅप। बरं ए कॅप काय सांगतो की ए कॅप म्हणजेच वेक्टर फॉर्म आहे, म्हणजे डायरेक्शन शो झाली। त्यानंतर ए कॅप म्हटलं म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी त्याचा मॅग्निट्यूड किती झाला 1, आणि जर याचा मॅग्निट्यूड 1 असेल तर 1 × 10 म्हणजेच 10 होणार होणार, म्हणजे हा जो काय ए बार आहे हा ए बार इक्वल टू त्याचा मॅग्निट्यूड इंटू त्याचा युनिट व्हेक्टर असं लिहू शकतो। युनिट व्हेक्टर हा कोणासोबतही लिहा त्याचा जो काही मॅग्निट्यूड आहे तो मॅग्निट्यूड चेंज होत नाही, बिकॉज युनिट व्हेक्टर जो आहे त्या युनिट व्हेक्टरचा मॅग्निट्यूड किती असतो 1, म्हणून तो जो मॅग्निट्यूड आहे तो मॅग्निट्यूड ऍज इट इज असतो। युनिट व्हेक्टरचा यूज कशासाठी करतो आपण, त्या व्हेक्टरची डायरेक्शन शो करण्यासाठी, म्हणजेच त्याचा मॅग्निट्यूड आणि त्याचे डायरेक्शन जर शो करायचे असेल वेगवेगळी सेपरेटली तर असं करायचं असेल त्यावेळी आपण कोणाची हेल्प घेतो युनिट व्हेक्टरचं हेल्प घेतो।
क्लिअर. बर, यामध्ये आपल्याला जर का समजा ए कॅप फाइंड करायचं आहे, म्हणजे युनिट फॅक्टर फाइंड करायचं आहे ए बारचं, तर हा जो ए आहे हा ए इकडे घेऊन या. हा ए जर इकडे आलं तर काय होणार रे, ए बार डिवायडेड बाय ए, त्याला तुम्ही असं पण लिहू शकता, ए बार डिवाइड बाय ए, ए म्हणजेच मॅग्निट्यूड, म्हणजेच मॉड ऑफ ए बार. काय लिहू शकतो आपण, मॉड ऑफ ए बार. तर अशा टाईपने आपण युनिट फॅक्टरला रिप्रेझेंट करतो. समजलं युनिट फॅक्टरचं रिप्रेझेंटेशन, क्लिअर झालं? बरं, लिहा यामध्ये काय लिहायचं आहे. युनिट फॅक्टरचं युनिट फॅक्टर मध्ये आपण लिहिलं की अ वेक्टर ऑफ अ मॅग्निट्यूड इज झिरो इज कॉल्ड ॲज युनिट फॅक्टर. त्या खाली लिहा, इट इज जनरली डिनोटेड बाय एन कॅप. तो पण लिहिलं, इट इज जनरली डिनोटेड बाय एन कॅप. खाली लिहा, लेट द युनिट वेक्टर ऑफ ए बार, हा द युनिट वेक्टर ऑफ स्मॉल ए बार, द युनिट वेक्टर ऑफ ए बार इज डिनोटेड बाय, इज डिनोटेड बाय ए कॅप. स्मॉल लेटर मध्ये दिसतं ना ए कॅप, असं रिनोट करायचं, ए कॅप. सो देअर फोर खाली लिहा, ह्या दोन स्टेप लिहून घ्या, ए बार इक्वल टू ए इंटू ए कॅप, तर ए कॅप इक्वल टू ए बार डिवाइड बाय ए, म्हणजेच ए बार डिवाइड बाय मॉड ऑफ ए बार. लिहून घ्या दोन्ही स्टेप. लिहिलं बरं, नंतर थर्ड टाईप लिहा, टाईप नंबर थ्री लिहा, को इनिशियल अँड को टर्मिनस व्हेक्टर. काय लिहिणार, नंबर थ्री, को इनिशियल अँड को टर्मिनस व्हेक्टर, को इनिशियल अँड को टर्मिनस व्हेक्टर. लिहिला, लिहा त्यामध्ये, व्हेक्टर हॅव्हिंग सेम इनिशियल पॉइंट, व्हेक्टर हॅव्हिंग सेम इनिशियल पॉइंट आर कॉल्ड को इनिशियल व्हेक्टर. म्हणजे असे दोन व्हेक्टर ज्या दोन व्हेक्टरचा इनिशियल पॉइंट एकच असेल, तर ते दोन व्हेक्टर एकामेकाशी कसं असतात, को इनिशियल. लिहून घ्या नंतर मी सांगतोय समजून. आर कॉल्ड को, काय म्हटलं, व्हेक्टर हॅव्हिंग सेम इनिशियल पॉइंट आर कॉल्ड को इनिशियल व्हेक्टर. ओके, फुल स्टॉप. खालच्या ओळीमध्ये लिहा, वेक्टर्स हॅव्हिंग सेम टर्मिनल पॉइंट, वेक्टर्स हॅव्हिंग सेम टर्मिनल पॉइंट आर कॉल्ड को टर्मिनस व्हेक्टर्स, आर कॉल्ड को टर्मिनस व्हेक्टर्स. बघा याचा मिनिंग काय होतो. समजा एक व्हेक्टर मी इथे ड्रॉ करतो, समजा हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे, एक वेक्टर इथे ड्रॉ केलो समजा सी पॉइंट आहे, आणि एक वेक्टर असं ड्रॉ केलो ज्याचं डायरेक्शन या टाईपने आहे, म्हणजे एक वेक्टर ए बी बार, एक ए सी बार आणि एक बी सी बार. यामध्ये ए बी बार आणि ए सी बार ह्या दोघांचा इनिशियल पॉइंट सेम आहे. बघा, ए बी बारचा इनिशियल पॉइंट ए, ए सी बारचा इनिशियल पॉइंट ए, अशा वेळी हे दोन व्हेक्टर कोणतं काय होणार, को इनिशियल व्हेक्टर. बट ए सी बार आणि बी सी बार ह्या दोघांचा टर्मिनल पॉइंट सेम आहे, ए सी बारचा टर्मिनल पॉइंट सी, बी सी बारचा टर्मिनल पॉइंट सी, म्हणून ए सी बार आणि बी सी बार हे को टर्मिनस काय आहेत, व्हेक्टर्स होतील. ए सी बार आणि बी सी बार हे काय होणार, को टर्मिनस व्हेक्टर होणार. समजलं? तर अशा वेळी आपण म्हणू शकतो की ज्या दोन व्हेक्टरचा इनिशियल पॉइंट एक असेल ते को इनिशियल, ज्या दोन व्हेक्टरचा एक पॉइंट म्हणजे टर्मिनल पॉइंट सेम असेल त्यांना आपण काय म्हणू, को टर्मिनस व्हेक्टर. काय म्हणणार, को टर्मिनस व्हेक्टर. क्लिअर? ओके, त्यानंतर लिहा चॅप्टर नंबर, सॉरी टाईप नंबर फोर. काय लिहिणार, टाईप नंबर फोर, इक्वल व्हेक्टर. लिहा इक्वल व्हेक्टर. आता इक्वल व्हेक्टर व्हेरी सिम्पल, असं दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर्स ज्यांचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असेल, असं दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर ज्यांचा मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम असेल अशा व्हेक्टरला आपण काय म्हणतो, इक्वल व्हेक्टर. लिहा त्यामध्ये, टू व्हेक्टर्स, टू व्हेक्टर्स हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन, टू व्हेक्टर्स हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन,
इट्स कॉल्ड इक्वल वेक्टर, इट्स कॉल्ड इक्वल वेक्टर. क्लियर? बर बघा काय असेल इक्वल वेक्टर. नंबर फोर, इक्वल वेक्टर. समजा हा एक वेक्टर जो ए बी आहे आणि हा एक वेक्टर घेतो जो सी बी आहे. असं समजा की दोघांची मॅग्निट्यूड कसा असेल, सेम, दोघांची डायरेक्शन तर सेमच आहे. अशा वेळी आपण लिहू शकतो ए बी बार इक्वल टू सी डी बार. काय लिहू शकतोय? ए बी बार इक्वल टू सी डी बार. अशा ह्या वेक्टरना म्हटलं जाते इक्वल वेक्टर. काय म्हणतो आपण? इक्वल वेक्टर. चला डायग्राम ड्रॉ करा आणि खाली हे लिहून घ्या, ए बी बार इक्वल टू सी डी बार. ओके बर. त्यानंतर नंबर फाईव्ह, टाईप नंबर फाईव्ह लिहा, निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह ऑर अपोजिट वेक्टर. निगेटिव्ह ऑर अपोजिट वेक्टर. निगेटिव्ह ऑर अपोजिट वेक्टर काय असेल? इक्वल वेक्टर सारखंच हा आहे, फक्त डिफरन्स एवढा आहे की असं दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर ज्यांचा मॅग्निट्यूड सेम असेल बट त्यांची डायरेक्शन अपोजिट असेल. दोन वेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त वेक्टर म्हणू शकतो आपण, किंवा दोन वेक्टर त्यांचा जो डायरेक्शन मॅग्निट्यूड सेम बट त्यांची डायरेक्शन अपोजिट, त्यांना आपण काय म्हणू? निगेटिव्ह वेक्टर. समजा हा ए बी लिहिलो आणि एक वेक्टर लिहितो या टाईपने सी डी लिहिलं. आता बघा ए बी आणि सी डी हे दोनही एकमेकाचं कसं आहे? अपोजिट वेक्टर. त्यांची डायरेक्शन एकमेकाच्या कसं आहे? अपोजिट आहे. जर याला जर लिहायचं असेल तर मला सांगा ए बी बार इक्वल टू सी डी बार जर लिहिलो तर हे इक्वल होणार नाही, कारण यांचे डायरेक्शन कसे आहे रे? अपोजिट. म्हणून समोर काय लिहावं लागतो? मायनस. मायनस साईन इंडिकेट करतोय की हे दोघांचे डायरेक्शन कसे आहे? अपोजिट. याला जर सिम्पली असं जर लिहितो म्हटलं आपण ए बी बार इक्वल टू ए बी बारचाच अपोजिट जर लिहितो म्हटलं तर मायनस बी ए बार. काय होणार? मायनस बी ए बार. म्हणजे ए बी बार जर असेल तर त्याच्या अपोजिट कोण होणार? बी ए बार. मग त्याला हा त्याच्या अपोजिट आहे हे सांगण्यासाठी त्याच्यासमोर काय लिहावं लागेल? मायनस. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या समोर मायनस साईन येत जर असेल त्याला आपण काय म्हणू? त्याचा अपोजिट व्हेक्टर. काय म्हणू शकतो? अपोजिट व्हेक्टर किंवा निगेटिव्ह व्हेक्टर. क्लिअर? बरं, लिहा निगेटिव्ह व्हेक्टर मध्ये टू वेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. टू वेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. बट अपोजिट इन डायरेक्शन इट्स कॉल्ड निगेटिव्ह व्हेक्टर. इट्स कॉल्ड निगेटिव्ह व्हेक्टर. ओके बरं, ही डायग्राम ड्रॉ करून घ्या. डायग्राम ड्रॉ करा, व्हिडिओला स्टॉप करून ही डायग्राम ड्रॉ करा. त्यानंतर ए बी बार इक्वल टू सी बी बार लिहा आणि एक गोष्ट असाही लिहून ठेवा, ए बी बार इक्वल टू मायनस बी ए बार असं सुद्धा आपण लिहू शकतो. ए बी बार इक्वल टू मायनस बी बार, सॉरी मायनस बी ए बार. हा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माहिती पाहिजे. चल त्यानंतर लिहा नंबर टाईप नंबर सिक्स. टाईप नंबर सिक्स कोलिनियर व्हेक्टर. टाईप नंबर सिक्स लिहा कोलिनियर व्हेक्टर. ओके बरं लिहा. टू ऑर मोर व्हेक्टर्स, टू ऑर मोर व्हेक्टर्स हॅव्हिंग सेम ऑर डिफरंट मॅग्निट्यूड. हॅव्हिंग सेम ऑर डिफरंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. हॅव्हिंग सेम ऑर डिफरंट मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बट पॅरलल व्हेक्टर्स. बट पॅरलल व्हेक्टर्स इट्स कॉल्ड कोलिनियर व्हेक्टर्स. इट्स कॉल्ड कोलिनियर व्हेक्टर्स. टाईप नंबर सिक्स काय होतं रे? कोलिनियर व्हेक्टर्स. कोलिनियर व्हेक्टर काय होतो की असं दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टर ज्यांचा मॅग्निट्यूड सेम असेल किंवा नसेल, ज्यांची डायरेक्शन सेम असेल किंवा नसेल, बट ते तीन जेवढं काही व्हेक्टर आहे ते सर्व एकमेकाला पॅरलल असतील, अशा वेळी त्या व्हेक्टरला म्हटलं जाते कोलिनियर व्हेक्टर. समजा हा एक व्हेक्टर आहे ए बार, हा एक व्हेक्टर घेतलो मी बी बार,
आणि हा एक वेक्टर घेतलो मी सी बार. तसं जर तीन वेक्टर जर घेतला आपण तर या मधामध्ये बघाल तर तिघांचाही मॅग्निट्यूड सेम नाही आहे. कोणाचा मॅग्निट्यूड कमी कोणाचा मॅग्निट्यूड जास्त असेल, तिघांची डायरेक्शन सेम आहे काय? नाही. बट तीनही कसं एकामेकाला कसं आहेत? पॅरलल. कसं आहेत? पॅरलल. अशा त्यावेळी तीनही वेक्टरला काय म्हणू शकतो आपण? कोलिनियर वेक्टर. काय म्हणतो? कोलिनियर वेक्टर. क्लिअर? ती डायग्राम ड्रॉ करून घ्या. चला, तर इथपर्यंत हे झालं आपलं टाइप्स ऑफ वेक्टर्स. काय झालं? टाइप्स ऑफ वेक्टर्स. क्लिअर? ओके. याच्यानंतरचा जो काही पार्ट आहे तो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. व्हिडिओ बऱ्यापैकी मोठी झालेली आहे. ठीक आहे, ठीकठाक आहे. तर ते व्हिडिओ तुम्हाला बघायला पण त्रास हा यायला नको म्हणून आपण बाकीचा पोर्शन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. ओके, तिथपर्यंत टेक केअर, बाय.